राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यापासून भाजपा आणि सत्ताधारी यांच्यात सातत्यानं आणि दावे प्रतिदाव्यांचं राजकारण सुरू असल्याचं दिसून तर निवडणुकांच्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली मी पुन्हा येईन ही हाक विशेष चर्चेत राहिली आहे त्यावरून सत्ताधाऱ्यांनी अनेकदा खोचक प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या आहेत त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या त्याच वाक्याचा संदर्भ घेत पुन्हा एकदा खोचक टोला लगावलाय शिर्डीमध्ये पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसमोर बोलताना जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस आणि किरीट सोमय्या या दोघांनाही लक्ष केलंय देवेंद्र फडणवीस यांचं मी पुन्हा येईन हे वाक्य गेल्या अडीच वर्षापासून ऐकतोय ते सत्यात कधी येईल हे माध्यमांनीच सांगावं असा टोला मंत्री जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांना लगावलाय फडणवीस पुन्हा एकदा आहे आता दीड पावणे दोन वर्ष आम्ही हे ऐकतोय त्यामुळे तुम्हीच आम्हाला सांगा कधी नक्की येणार आहे ते थँक्यू सर की मुख्यमंत्री पोलीस बळाचा हा वापर केला असं आहे काहीतरी बोलायचं असतं विरोधात प्रत्येकाला उत्तर देण्याची काय आवश्यकता असं मला वाटत नाही कुठेही गुंडाबळाचा वापर महाराष्ट्रात आमच्या सरकारने आतापर्यंत केलेला नाही देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्यानंतर पत्रकारांनी जयंत पाटलांना किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपांवर प्रश्न विचारला असता किरीट सोमय्या विरोधात आहेत त्यामुळे विरोधात बोलणं त्यांचं काम आहे त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणं गरजेचं नाही असं म्हणत जयंत पाटील यांनी सोमय्या यांच्या आरोपांना किंमत दिलेली नाही शिर्डी येथे श्रीरामपूर आणि राहता विधानसभा मतदारसंघाचा आढावा आणि परिवार संवाद साधण्यासाठी जयंत पाटील आले असता माध्यमांनी त्यांच्याशी संपर्क साधला त्यावेळी जयंत पाटील यांनीही जोरदार फिरकी घेतली आहे जयंत पाटील यांची राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा सुरू आहे ते पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतायत यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी निर्माण होत असल्याची टीका देखील करण्यात येते तर यावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली की मी मेळावे घेत नाहीये मी आमचे जे मतदारसंघातील पदाधिकारी आहेत त्यांच्याशी संवाद साधतोय त्यांचे जे काही प्रश्न असतील संघटना अंतर्गत कामांसाठी चर्चा आम्ही करतोय आणि हा परिवारातला अंतर्गत संवाद आहे असं जयंत पाटील म्हणाले आता जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपच्या दोन बड्या नेत्यांवर टीका करत उत्तर दिलं आहे यावर आता भाजपकडून काय उत्तर येणार हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे एकंदरीतच या सगळ्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं ती प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुम्ही जर आमचा हा व्हिडिओ युट्यूबवर बघत असाल तर आमच्या एच डब्ल्यू न्यूज मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती बघत असाल तर लाईक आणि फॉलो करायला विसरू नका